नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, आज जो खबर वो काफी शर्मसार करने वाली खबर है। दरअसल ये खबर है विरार से, जहां शनिवार को एक ऐसी घटना घटी जिसने पूरे समाज को शर्मसार कर दिया। शनिवार की सुबह 11 बजे के आसपास एक इको गाड़ी में, जिसका गुजरात के नंबर की इको गाड़ी में एक महिला के साथ छेड़छाड़ हुई। और इतना ही नहीं, उस महिला के 10 माह 11 माह के बच्चे को गाड़ी से फेंक दिया गया। काफी दर्दनाक और काफी खौफनाक ये घटना है। दरअसल एक महिला जो वाड़ा की रहने वाली थी, वो पहलार अपने किसी रिश्तेदार के यहां आई थी और शनिवार को वो पहलार से गाड़ी के अंदर ये महिला चढ़ी। थोड़ा आगे जाने के बाद में इको गाड़ी का ड्राइवर है, उसने महिला के साथ छेड़खानी शुरू कर दी। और साथ ही साथ ऐसा भी कहा जा रहा है कि गाड़ी में पीछे की तरफ दो और लोग थे, उन्होंने भी उस महिला से छेड़खानी की। इसी बीच एक शख्स ने महिला के हाथ में 11 महीने की जो बच्ची थी उसको लेकर गाड़ी से बाहर फेंक दिया। और जब गाड़ी से बच्ची को बाहर फेंका गया, तब महिला भी गाड़ी से कूद पड़ी। इस दर्दनाक और खौफनाक घटना में, शर्मनाक घटना में उस मासूम बच्ची की जान चली गई। वहीं प्रभावित पीड़ित महिला को चोट आई, जिसके बाद वहां पेट्रोलिंग कर रही पुलिस को तुरंत ये मामले की जानकारी हुई, तो उन्होंने महिला को अस्पताल पहुंचाया और मामले की शिकायत विरार के मांडवी पुलिस स्टेशन में की गई। विरार के मांडवी पुलिस स्टेशन में शिकायत होने के बाद में पुलिस ने तत्परता दिखाते हुए आला अधिकारियों के मार्गदर्शन में सर्च ऑपरेशन किया और खुद मीरा भाईंदर वसे विरार आयुक्त सदानंद दात्या ने इस मामले को गंभीरता से लेते हुए सर्च ऑपरेशन किया और कुछ ही घंटों में उस गाड़ी ड्राइवर को गाड़ी के साथ हिरासत में ले लिया। पुलिस ने धारा 302 के तहत और भी दूसरी धाराएं उसमें जोड़कर मामला दर्ज किया है, पर आरोपी फिलहाल पुलिस की कस्टडी में है और पुलिस इस मामले की गहन छानबीन कर रही है। वीडियो में आगे सुनिए उस पीड़ित महिला का बयान, साथ ही साथ कुछ सामाजिक कार्यकर्ता उनका बयान और पुलिस कमिश्नर सदानंद दाते जी का बयान। अभी के लिए इतना ही, नमस्कार। फोन केला तेही सांगत होता काम झालं, मी तेवढं ऐकलं तरी पोलीस खचलीनं फेकून दिली ना, मी डायरेक्ट उडी मारली तिचं सोबत पकडायला। मुलीला कुणी फेकलं? पाठी माणसं होते ते। किती माणसं होते? माईच नाही एवढं, किती जण होते ते। ओके, मग तुला कोण वाचवला? मलाच नाही माहित, मी खाली पडलेली। तुम्हाला ते टिपो मध्ये पोलीस आई बसवले, पोलीस होता पुढे आणि मी मागे होते पोरीला घेऊन, माझे तेवढाच आठवते मला। मला गाडीत बसवली कोणी त्या पण नाही माहित मला। गाडीमध्ये कोण होता तुझ्या बरोबर? ते पोलीस वाला होता का? हा, पोलीस वाला होता माझ्या जोडीला। बरं, कुठून बसलेली आणि कुठे जात होती तू? पेलर फाट्यावर बसलेली, मी घरी जात होते कोशेरीला मस्तानला वाड्याला। ओके, इकडे कशासाठी आलेली? इकडे आम्ही कामाला आलेली, तुम घेऊन आला इको गाडी वाला का? तो प्रवासी घेऊन जात होता? हा, इको वाला प्रवास घेऊन जात होता। ही जी छेडछाड झालेली आहे, ही प्रवाशांनी केलेली आहे का इको वाल्यांनी केलेली? इको वाल्यांनी पण केलेले ना, प्रवासवाल्यांनी पण केलेले, दोघेही केलेले। किती जण होते त्याच्यामध्ये? काय महिला वगैरे? महिला कोणच नव्हती होती, ती उतरलेली होती। किती जण होते माहित नाही, एवढं लक्षात नाही माझे किती जण होते, पण पाठीमागे बसलेले होते बरेच जण भैया लोक। किती महिन्याची मुलगी आहे जी? दहावा महिना लागला तिला। कोणी फेकलं? कोणी माहित नाही, एवढा पाठीमाग बसलेले होते, त्याही माझ्याकडून खेचून घेतलेली, पण एवढा बघितलं मी कोणाच्या चेहऱ्या कमी नाही। काल सकाळी साधारण 11:30 वाजताच्या सुमाराला एक अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये एक महिला आणि तिचं 10 महिन्याचं बाळ
त्यांच्याबाबत जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये त्या बाळाचा मृत्यू झालेला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरती पोलीस स्टेशनमध्ये कलम 302-354 या कलमांखाली गुन्हा दाखल झालेला आहे. घटना अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची आहे हे ध्यानात घेऊन सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या तपासाला मार्गदर्शन केलेलं आहे. गुन्ह्याचा तपास उत्तम रीतीने व्हावा म्हणून हा गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे आणि मी स्वतः या गुन्ह्याच्या तपासावरती आम्ही बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. गुन्ह्यातील महिलेने सांगितलेला जो आरोपी आहे त्याला अटक झालेली आहे. गुन्ह्याचे वाहन आहे ते सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ही जेव्हा घटना घडली तेव्हा या महिले या गाडीच्या मागोमागच हायवे सेफ्टी पेट्रोलची गाडी प्रवास करत होती. त्यात PSI संजय यांनी प्रसंगावधान दाखवून त्या महिलेला तात्काळ हॉस्पिटलमध्ये रवाना केलं. त्यामुळे त्यांना औषधोपचार वेळेत मिळालेले आहे. आता त्या महिला त्यांचं आम्ही पुढचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुढचा तपास करू वेगवान आणि चोख तपास करू एवढंच मला सांगायचं. या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा दाखल करणं तो केलेला आहे. आपण म्हणताय हे तपासाचे पुढचे टप्पे आहे आणि हे आपण निश्चितपणे जे घडलेलं आहे अंतर साधारण आहे 2 किलोमीटरचं जिथे ती महिला गाडीत बसली आहे आणि जिथे घटना घडली आहे तर प्रवासाला साधारण 2.5-3 मिनिटं इतका वेळ लागला असेल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने काही CCTV फुटेज अवेलेबल आहे. आम्ही त्या अनुषंगाने तपास करू. आणखी कोणी साथीदार आहेत त्या वेळेस महिला म्हणते की मागे 3 जण होते किती होते तपासाचे हे सगळे तपासाचा भाग आहे. महिलेचा आज जेव्हा डिटेल स्टेटमेंट होईल तेव्हा आणखी गोष्टी त्याच्यामुळे सगळे काय नाव आपलं आणि नेमकी घटना काय झाली? माझं नाव ज्योत्ना पंकज मारणकर. मी श्रमजीवी संघटनेची कार्यकर्ता आहे. आम्हाला ज्यास्तरी आम्हाला सांगण्यात आलं की असा असा म्हणजे विनयभंगाचा प्रकार म्हणजे प्रयत्न करण्यात आला तिच्यावर आणि तिच्या मुलीवर म्हणजे मुलीला गाडीतून फेकण्यात आलं हा विषय जेव्हा माहिती पडला तेव्हा आम्ही विचारलं त्यांना कुठे झालंय असं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मांडवी पोलीस स्टेशनला हा प्रकरण म्हणजे नोंदवण्यात आलेलं आहे. मग आम्ही दुपारी तिकडे घटनास्थळी तिथे म्हणजे पोहोचलो पण त्या मुलीशी आम्हाला प्रत्यक्ष बोलणं चाललं नव्हतं झालं. आम्ही दुपारपासून ते 7:30 वाजल्यापासून तिथेच होतो आम्ही आणि आमचे श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्त्यांचे आणि भाऊंशी पण फोनवर आमचे बोलणी चालू होती की तिथलं प्रकरण म्हणजे तिथे काय परिस्थिती आहे असं. तर मी भाऊंशी पण बोलले की मला त्या मुलीशी प्रत्यक्ष बोलण्यात आलेलं नाही. तर भाऊंनी पहिला सांगितलं कोणाचं न ऐकता त्या मुलीच्या याच्यावर काय झालेलं आहे आणि तिचं म्हणणं काय आहे ते पहिला व्यवस्थित ऐकून घे. तिने सांगितलेलं आहे की मी पेलार वरून गाडीमध्ये पिकोमध्ये चढली त्याच्यानंतर त्या ड्रायव्हरनी तिला हात लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पाठोपाठ 2 भैये सुद्धा होते दुसरे पुरुष ते तिच्यावर हसले आणि ते लोक पण म्हणजे तिच्या अंगाला हात लावत होते असं. त्या क्षणी काय झालं तेवढं तिला पण कळलं नाही. तिची मुलगी कशी बाहेर फेकली गेली आणि ती कशी पडली ते सुद्धा तिला माहिती नाही. काय गुन्हा दाखल करणार तिने मला म्हणजे हेच ती बोलली की ते जबानी घेतावी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. तिला लेडीज कोणी पोलीस होती तिने सांगितलं की जर तुम्ही खरोखर सांगितलं नाही तर तुझ्या नवऱ्याला आणि तुला मारहाण करून म्हणजे मारून पोलीस कस्टडीमध्ये आम्ही घेऊ असं. त्याच्यावरून ती घाबरण्याने तिने उलटा पलटा काहीतरी जबाब दिला असेल. शेवटी तिच्या जवळ कोणी नव्हतं. आता इकडचे त्यांचे पण नातेवाईक सांगतात की आम्हाला सुद्धा तिच्या जवळ कोणी घेतलेलं नाहीये आणि तिच्या 11 महिन्याचं बाळ ते तर जातच्या जागीच हे झालं. आता तिचं एकूण मूल पण तिचं देण्यात आलं. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.